अगर झाले आमची टीचर वगैरे घेऊन आता आपली गाडी काढव्या. गाडीचं नाव आहे डेंजर मुलगे ही. कधी पण ना कधी पण काय पण खात असते. कधी पण म्हणजे काय पण रुपात. आम्ही जस्ट एक मिनिट लेट झालो फक्त एक मिनिट. आम्ही मागच्या मंडपाजवळ आलो पण तो चुकीचा मंडप आहे. हल्ला तर माहिती नाही अजून कोणता मंडप आहे. माझी जी हेअरस्टाईल तुम्ही बघताय ती आजच्या लास्ट व्लॉग मध्ये असेल. नमस्कार भावांनो आणि माझ्या बहिणींनो, मी अमन सुनील लेगड तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या व्लॉग मध्ये. खूप दिवसांनी आपला व्लॉग येतोय आजचा. तर आज आपला कॉल नाहीये. आज मी चाललोय नेरळला. मी आणि हॅरी पॉटर जयेश चिपळूणकर आम्ही दोघं जण चाललो आहे नेरळला. चाललो आम्ही दोघं जण कारण तिथे आपल्या मित्रांचा ग्रुप आहे फायरमल बीट्स. त्या ग्रुपमध्ये पण आम्ही खूप अगोदरपासून चाललो आहे. तर त्या ग्रुपमध्ये आज आम्हाला बोलवलं आहे. म्हणजे बोलवलं आहे म्हणजे त्यांची कामं असतात तेव्हा आम्ही जातो तिकडे वाजवायला. तर आज तिकडे जायचं आहे वाजवायला. आता दुपारचे 2 वाजलेत आणि मी आलो इकडे भायका स्टेशनजवळ कारण माझं जरा टी शर्ट अल्टर करायचं काम होतं. आमच्या चाचा इथं बसतो क्रॉस लाईन जवळ. त्या चाचाकडे तर माझ्यासोबत आहे मयुरी आणि आपली गाडी. मयुरी गेल्या आतमध्ये कानातले घ्यायला. तर तिचे कानातले घेऊन होतील. माझ्या टी शर्टचं काम होईल. त्यानंतर मला जायचं आहे हॅरी पॉटरच्या घरी कारण तो गेलेला दादा बरोबर सकाळी शोला. दादाचा चेंबूरला शो होता तर तो चेंबूरला गेलेला सकाळी आणि तो डायरेक्ट आता आलाय घरी आलाय. तर तो बोलला की माझ्या घरी जा आणि कपडे घेऊन येतात. ते जाता जाता मी त्याचं घर लागेल मला इथं महालक्ष्मीला. तर जाता जाता मी त्याच्या घरून कपडे घेईन. कपडे घेऊन डायरेक्ट घरी निघेन. मला पण तयारी करायची अजून. तर तयारी करून मग निघेन मी. ट्रेननी जायचं आपल्याला. भायका स्टेशन इकडंच आहे मागे. मी इथं क्रॉस लाईन जवळ आहे. जर इकडं भायकाचं तुम्हाला माहिती असेल तर इथं क्रॉस लाईन आहे का. आणि हा माझा मित्र गंधार फोटोग्राफर आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सांगा. फोटोग्राफर आहे, चांगला फोटोग्राफर आहे. मागे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, साईबाबांचं मंदिर आहे. जे बायकाला राहत असेल त्याला माहिती असेल की इथं काय काय वगैरे. तर मी इकडं उभा क्रॉस लाईन जवळ. तर आता होईल माझं पण काम इकडं जस्ट. मयुरी आहे सोबत. मयुरी गेल्या आतमध्ये कानातले घ्यायला. तुम्हाला दाखवतो मयुरी कुठे. या चालो. घेतलंच काय काय घेतलं दाखव. दाखवशील मग दाखव. मयुरी हे आमच्या काकींचं शॉप आहे इकडे भायकाळ्यामध्ये. मानसी आर्ट अँड ज्वेलरी. नक्की एकदा भायकाळ्याला भेट द्या काकींच्या ज्वेलरी शॉपमध्ये. घेतलंस काय तू. चल चल चल. डेंजर मुलगे ही. कधी पण ना कधी पण काय पण खात असते. कधी पण म्हणजे काय पण. दुपारचं 2 वाजता ऍक्सिडेंट. मी आता नाश्ता करून आलोय. चहा पिऊन आलोय घरून. आणि ही बोलते की आता तू आईस्क्रीम खा. असं कसं चालेल काय पण. चल तर आपण निघूया. आपली गाडी इकडे. आपली गाडी आहे इकडे. फायनली आमच्या चाचाकडे आम्ही आलोय. एक तासापासून वाट बघत चाचा गेलो जेवायला. आणि आम्ही निघालोच होतो. जय चाचा निघणार होतो. चाचा दिसले आम्हाला तर आम्ही आलो. मला टी शर्ट अल्टर करायचे माझे. प्रत्येक टी शर्ट मी माझे आमच्या चाचाकडे खूप अगोदरपासून करतो अल्टर. चाचा आता आले तर बघू अल्टर करतो आणि लगेच निघतो कारण आपल्याला निघायचे नेरळला. चला चाचाला आपला सगळा माप वगैरे माहिती आहे. चाचा बरोबर माप घेऊन करतो.
तू काय इथे ऍक्चुअली मूवी राहून दुपारचा कोण खात काय ऍक्चुअली सांग मला चहा वगैरे पिल्यानंतर झालेलं आहे बॅगेचा काम बॅगेचं नाही टी शर्टचं काम झालेलं आहे टाक टाक बॅगेत टाकचे लवकर लवकर बघू नकोस चाचाने फास्ट फास्ट एकदम करून दिले 15 मिनिटात 6 टी शर्ट अल्टर करून दिल्या 15 पण नाही 10 मिनिटात 10-12 मिनिटात करून दिल्या तर झालं आता आमचं टी शर्ट अल्टर करून निघा आपली बाईक घेऊन आता हॅरी पॉटरच्या घरी जाऊ चला तर झालं आहे आमची टी शर्ट वगैरे घेऊन आता आपली गाडी काढव्या गाडीचं नाव आहे CBR 650 साऊंड अँड लाईट याची गाडी आहे आपल्याकडे तर मशीन जोपर्यंत आहे त्याच्या इथे वरती हॅरी पॉटर राहतं या घरामध्ये इकडे तर इकडे जाण्यासाठी असे शिड्या चढावे लागतात काकी घाबरला घाबरला काकी कपडे द्या हे आपला जयेश चिपळूणकरचं घर उर्फ हॅरी पॉटर आणि काकी हॅरी पॉटरच्या मम्मी नमस्कार नमस्कार चला आता कपडे घेतो घेतले कपडे काकी मशीन वरती काम करत होत्या घाबरल्या जोरात आवाज दिला तर घाबरल्या तर कपडे घेतले हॅरी पॉटरचे आणि आमचा जीवा भावाचा मित्र आशिष मोहिते आशिष मोहिते उर्फ बिट्टू नमस्कार मंडळी यांचे दर्शन आम्हाला आज 16 महिन्यानंतर झालेत नाही 16 दिवसानंतर नमस्कार आमची गाडी निघू शकते नाही माझी नाही पण हाय आपलीच आहे आता सध्या मग घे चालू कर तर राऊंड मारतो भाव बरोबर साऊंड आहे जरा साऊंड आहे आपल्या कालीचा पुढे घेतलाय जवळपास होतं म्हणून जेवण टाकलं नाही Slime at him like choppers, choppers Better cut those wrists, cold blood in my fist We fire starters, starters One out of a million, we'll reach those heights Always had a feeling that I won't deny that work Never could pass, look in my eyes I'm on the rise, rise Hey Ute, dai se aap dala, nigai se, ut फ्रेश हो चल झोपलाय 4 वाजत आल्या आणि झोपलाय तर 4:45 उठ चल 4 ची गाडी आपली उठ 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 तर खूप असा टाइमपास करून आम्ही निघालोय आणि भाऊभाई पण अंबरनाथला चाललाय तो तो स्टेशनवरती भेटेल किंवा नाही पण भेटेल तर बघा हॅरी पॉटर आणि मयुरी पॉटर चॉकलेट खाते बाबू बाय तर निघालेलो आहे मस्त पैकी एकदम
आता झालेत 4:20. पियुष भावा माची माझा नेरळचा भाऊ सॉरी हा हॅलो हॅलो पियुष माची सॉरी भावा दुपारी लवकर निघणं पॉसिबल होत नाही त्यामुळे हा बाहेर गेला होता दादा बरोबर सोला होता त्यामुळे लवकर निघायला पॉसिबल पण नाही झालं तर आता आम्ही 4 सदस्याची गाडी पकडतोय करी रोड स्टेशनवर करी रोड नाही बायका वर ना आता करी रोड स्टेशनला आम्ही बघा स्टेशन चला तुम्हाला भेटतो डायरेक्ट भायका स्टेशनला भेटली दाखव इथं भाई चला मयू दादा समळून जा आम्ही खूप या 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 लवकर या या लवकर या भावांनो आमची 4 सदस्याची जी ट्रेन होती ती मगाशी तुम्ही पाहिली ती गेली आम्ही जस्ट 1 मिनिटं लेट झालो फक्त 1 मिनिटं लेट झालो म्हणजे आमची गाडी करिअरवरनं प्लॅटफॉर्मवरती आली आणि ती ट्रेन जस्ट निघाली तर 4:37 आम्हाला ट्रेन आहे डायरेक्ट 5:40 डायरेक्ट खोपोली किंवा कर्जत या दोन ट्रेन आहेत तर आता 5:40 खोपोली ट्रेन आहे तर आम्हाला दुसरा ऑप्शन नाही आम्ही असा पण विचार केला की बदलापूर फास्ट पकडून आम्ही बदलापूरला जाऊन बसतो बदलापूरला बसून आम्ही तिकडे वाट बघतो परत दुसरी ट्रेन येईल मग त्याच्यानंतर स्लो पकडून पुढे जाऊन येणारा पण सेमच होतं आहे असं खा एकच होतं ते त्यामुळे आम्ही बोललो की जाऊ द्या आपण भायका स्टेशनलाच बसूया 1 तास 1.5 तास इथंच बसायला लागतं आम्हाला पण अजून ट्रेन यायला माझ्या मते अजून 40-45 मिनिटं किंवा 50 मिनिटं तरी म्हणजे जवळजवळ 1 तास अजून बाकी ट्रेन यायला तर आम्ही इथंच बसलो आता टाईमपास करतोय स्टेशनवरतीच तर 5:40 ट्रेन आहे कर्जत फास्ट ती पकडूनच जाणार आहे आम्ही 7 वाजता तिकडे पोहोचणार 7:30 तिकडे पोहोचणार उगा जरासा टाईमपास केला लवकर निघालो असं तर भेटली अशी ट्रेन देखा आपने लापरवाही का नतीजा है जाऊ दे जो होता आजचे केले होता तो आता 5:40 पकडून आम्ही जातो 5:40 कर्जत फास्ट पकडून जाणार तर चला थोडा वेळ टाईमपास करतो इकडे आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट ट्रेनमध्ये 6.5 hours later. आखिरकार 1.5 तास उभा राहून बसून अर्धा पाऊण तास उभा होतो त्यानंतर बसलो कार्मिकांचे नियमच आहेत बायका स्टेशनला जर चढलात तर डोंबिवलीला बसायला मिळतं नाही तर ठाण्यालाच बसायला मिळतं इकडचा नियम आहे की डोंबिव बायका यायला चढलात इकडचा नियम आहे ट्रेनचा सेंट्रल लाईनचा की बायका यायला चढलात तर तुम्हाला ठाण्याला जागा मिळते जेंट्स डब्यात लेडीज डब्यात नाही तर मग 1.5 तासाच्या एजंटनंतर फायनली नेरळमध्ये लँड झालं आहे ट्रेन मी तर आता चाललो आपला मित्र उभा आहे तिकीट काउंटरजवळ जायचा आपला मित्र उभा आहे भेटूया त्याला हो हो आपला भाऊ माची आलाय आपल्याला घ्यायला इकडे भावाला यायला खूप टाइम झाला तुला यायला खूप टाइम झाला आम्ही कधी झालोय 10 मिनिटं झाले आम्ही थांबलोय माची नेरळचा आपला भाऊ शिवमणी नेरळचा शिवमणी तर आलो आता आम्ही जातो पहिले त्याच्या घरी घरी चाललोय काय घेऊन आलाय गाडी घेऊन आलाय गाडी बनवली भाई विषय आयाभूसा बनवली भाई आयाभूसा आहे आपल्या भावाकडे आयाभूसा आहे तर चला भाऊ आता जातो त्याच्या घरी भेटूया त्याच्या घरी थोडंफार जरा काहीतरी खाऊया घरी आणि पुढे निघूया आपण चहा वगैरे पिलो
जबरदस्ती पिलो पण जेवायचं होतं आम्हाला. आता आम्ही फायनली लास्ट लोकेशनवरती आलोय, माचीच्या घरी. बॅक साईडला तुम्ही घर बघा. आणि इकडे आल्यावरती ना भाई फुल एकदम गाववाला फील येतो, फुल गाव आहे, चाबूकवाला एकदम. तर आता जातो घरी मागे, जेवतो. पोरं सगळे पुढे गेलेत, गेलेत ना सगळे पुढे, पुढे गेलेत, पुढे गेलेत, मोरं गेलेत, मोरं गेलेत पुढे. तर जेवतो आणि निघतो आम्ही लोक त्या लोकेशनवरती जायला. आणि खूप काळो काय येतं, खूप म्हणजे खूप. तर फ्लॅश लाईट इथं असे शार्प्या मागवल्यात मी, शार्प्या दिसत तुम्हाला शार्प्या लावल्या तिकडे. हा स्वतः शार्पी घेऊन उभा आहे. तर चला जेव्हा आणि निघूया. कंटाळा आला की फिजिक्स स्पिनर बनवायचं आणि असं घ्यात बसून. एक नंबर फोन बघा, रावस एकदम छोटासा. आयफोन फेल आहे याच्यासमोर. काय लिहिलंय इथं? केचाडा काय? केचा ओडा, केचा ओडा, खेचा आणि ओढा, खेचा आणि ओढा लिहिलेला आहे. तेव्हा आपल्या भावाचा बंगला. रिप्लाय देतो सगळ्यांना. आता पोचले तर वगैरे मस्त पैकी आलाय आमचा. 8 वाजता जेवलो, 8 वाजता. आपल्या भावाच्या पप्पांनी जेवण बनवलं होतं, अति सुंदर म्हणजे खूप असं उत्कृष्ट एकदम चवदार जेवण होतं. चिकन, चिकनचा रस्सा वगैरे होता, खूप मस्त वाटलं एकदम. खूप दिवसानंतर असं खाल्लं. तर तुम्हाला जास्त काय दिसणारच नाही इकडे, कारण तुम्हाला माहिती आहे हे पूर्ण गाव साईड गावसारखं पूर्ण. आणि इथं आल्यावरती आम्हाला पण स्वतः असं वाटतं की नाही कुठेतरी आम्ही गावात आलोय. खूप बरं वाटतं इकडे आल्यावरती. तर हे बघ मस्त लाईट आले तिथे आता. तर आता लोकेशनला जाण्यासाठी निघालोय घरातून. आम्ही मागच्या मंडपाजवळ आलो, पण तो चुकीचा मंडप आहे. हल्ला तर माहिती नाही अजून कोणता मंडप आहे. तर चुकीच्या मंडपाजवळ पोचलो तिथं, दुसऱ्यांची आळत चालू होती. तर आता परत चाललो आपल्या ओरिजिनल लोकेशन वरती. कुठेतरी शोध चालू आहे. साई मंदिर आहे, साईबाबांचं मंदिर आहे इकडे कुठेतरी. तिकडं तिकडं आपल्या लोकेशन. क्या क्या गुंडा बने कर तू? चला. नायजेरियन वरन एक माणूस आलाय आता नुकता. खावी 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 हे भाई खावी एकदम. खावीची पोज कर, खावीची पोज कर एकदा. ती दोन हातांनी भाई बघ इथं चालले रे. चौपल 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 शीट लाईक करा, फॉलो करा. इथं चौपल सीट आहे. हा गाडी चालवतोय हा मागे, मी आणि हरी असे चौघ जण बसलो आम्ही. भावानो इकडे आलो की हीच मजा असते. पडलो अशीच मजा असते इकडे आलो की फुल. हे बघा तुला एक काम, 2, 3 आणि 4 उजेड हीच ती मजा आहे, गावची मजा. चौघ जण चौपल सीट चाललोय आता. गाडीला लाईट नाही आणि समोर तिथं बघू शकता मंडप आहे. गाडीला लाईट पण नाही, काय नाही. असे कसे फिरतोय आम्ही गाडीवरती चौपल सीट. हे बघा वारे असे चौपल चौपल सीट आलो मंडपामध्ये आलोय. आलो
वाटतं गोव्याच्या किनाऱ्यावर आलो आहे ना मागे मग. तर भावांनो वाजले 12:15 12 वाजले बंद झालंय. 5 मिनिटं झाले. गपागप सामान काढलंय एकदम पोरांनी. वेस्ट इंडिज वर आमची पोरं मागवले. ये जरा बाळा इकडे ये रे. हा खाबी तुम्ही पाहिला असेल आपला इंस्टाग्राम वरती तो वाला त्याचा भाऊ आहे. बारका भाऊ इकडे ये ना. खाबी खाबीचा बारका भाऊ आहे. आणि तुम्हाला याचा मोठा भाऊ पण दाखवतो खाबीचा. हा हा खाबीचा लहान भाऊ आणि खाबी तुम्हाला मोठा भाऊ दाखवतो. तो मोठा तिकडे आहे. अजून पोर आहेत सगळ्यांना दाखवतो. झालंय बंद. रोनक परमार लय मार खातो. हा लय मार खातो. यश जयगावकर लय मार खातो. त्याचं पण नाव यश आहे. खाबी एक पोस्ट दाखव. खाबीची ती वाली दोन हातांनी नीट 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 बघा. वाटतो की नाही सेम असंच कर. हा पियुष माचीला तुम्ही मागाशी पाहिलं स्टेशनला. आपला पायरमल बीट्स नेरळचा. मी जवळजवळ 4 वर्ष झाले या ग्रुपमध्ये वाजवायला येतोय. 4 वर्ष झाले है ना वाजवायला येतोय या ग्रुपमध्ये अगोदरपासून. आणि हा बघा खाबी परत आलाय. खाबी बिल्डर 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 नाही नीट नीट टाको. नीट दिसत नाही. सोला काटोला. मी पण वर्ल्ड चॅम्पियनशिपला उतरणार आहे. बघा वर्ल्ड चॅम्पियनशिपला मी पण उतरणार आहे थोड्याच वर्षांमध्ये. रेडी करतोय थोडीफार. दिसते काय हे बघा. रेडी करतोय रेडी करतोय. ह्याला पण मागे टाकू आपण. टेन्शन घेऊ नका. जम्मानू हॅलो. जम्मानू हॅलो. पूर्व हॅलो. जम्मानू हॅलो. काय बोलत होतो तुला. बोल बोल आताच बोल. मी काय बोलत होतो तर आपल्या भावाला जेवढा सपोर्ट होता असेल तर तेवढा लवकर करा. आणि 50K युट्यूब सबस्क्रायबर लवकर. 100K जेवढा होत असेल तेवढा सपोर्ट करा. आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला. करा करा. धन्यवाद. बोलल्या ते मनावर घ्या जरा. करा. मला पण लाईक करा फॉलो करा शेअर करा. इंस्टावर हॅरी पॉटर माझी आयडी. आणि भाई इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो करते की नाही. इंस्टाग्रामवर फॉलो करा. असंच चांगलं आहे. इंस्टाग्रामवर पण फॉलो करा पूर्ण. परत मगाशी जेवलो होतो. हा हो परत आमची गरीब मंडळी सगळी जेवायला बसते. आता 12:30 वाजत आल्या. जम्मानू आलो. जेवतो आता परत जेवतो थोडाफार. कंटिन्यू मगाशी आम्ही किती 4 तास वाजवले. 4 तास कंटिन्यू वाजवलाय खूप. हा आणि आमचा स्टॉक आहे. गरिबांचा स्टॉक आहे. गरिबांचा स्टॉक आहे. आपण बघू शकता. आपण बघू शकता. स्टॉक तुम्हाला दाखवतो. स्टॉक म्हणजे असं समजू नका ते वाला. हा बघा आमचा स्टॉक आहे. हा आमचा स्टॉक आहे. कारण इथं या ग्रुपमध्ये सर्व लहान लहान मुलं आहेत तर दारूचा प्रश्न येतच नाही. कारण दारू कोण पियतच नाही या ग्रुपमध्ये. आम्ही हेच पितो. तुम्हाला पण माहिती आहे की मी पण हेच पितो किंवा रेडबुल पितो किंवा काही एनर्जी ड्रिंक असेल ते पितो. आणि भावांनो ट्रेन तर नाहीच आहे. कारण लास्ट ट्रेन इकडनं नेरळवरनं 10:23 लास्ट ट्रेन होती घरी जायला. तर आत्ता पहिली ट्रेन आहे. आम्हाला पहिली ट्रेन पकडायची आहे कर्जतवरनं येते. 2:51 ट्रेन आहे आय थिंक. सो तर ती ट्रेन पकडून जाणार आहे. 2:51 ट्रेन पकडून तर पहिले आता जेवून घेतो आणि परत तुम्हाला जेवून झालं भेटतो. चला तर जेवतो आता दोघा जणात. भेटतो. आमची सवय आहे दोघांना एका तासात जेवायची. इकडे आलो की आम्ही एका तासातच जेवतो. भावांचं प्रेम आहे ते. हा तू काय तू 20 लाख रुपये वाली बॅग घेऊन फिरतोय वाटत. हा तर भावांनो नेहमीप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे आपला ब्लॉग संपवण्याची वेळ आले. रजा घेण्याची वेळ आली आपली.
आपल्या भावांनी कसं वाजवलं नेरळच्या सगळा जो पारमल बीट्स ग्रुप आहे आमचा नेरळचा खास करून कसं वाजवला ते नक्की सांगा कमेंटमध्ये. कारण ग्रुप हा शिकतोय नवीन नवीन अजून, म्हणजे हाय जुना खूप आहे पण अजून प्रोग्रेस चालू आहे, शिकतात आहेत सर्वांकडनं शिकतात आहेत. तर कसं वाटलं नक्की सांगा. भावा अमन भावाचा आपल्याला खूप सपोर्ट आहे. अमन भावांनी आपल्याला जाम काही शिकवलं आहे. एक अमनची आपल्याला चांगली कामगिरी दाखवली त्यांनी. अशीच राहणार, कायम राहणार, कायम राहणार, कायम राहणार. चला भावानो. हो हो, जेवतो आम्ही इथे आता त्या काकी समोर ना बोलतात जेवण. तर चला भावानो, मी रजा घेतो आणि ब्लॉग इथेच संपवतो. भेटूया आपल्या चाबूकवाल्या करकरीत नवीन ब्लॉगमध्ये. भावानो एंड करायचं बोलत होतो पण आपले भाऊ बोलतात थोडा वेळ थांब अजून, तर जेवून परत तुम्हाला भेटतो. थोडा अजून कार्यक्रम आम्ही थोडा फेरबदल केला आहे, फेरबदल केला थोडासा, तर आपला ब्लॉग एंड नाही होत इथे. थोडाफार अजून पुढे बघा, तर जेवतो आणि परत तुम्हाला भेटतो. चला, तुम्हाला मगाशी सांगितलं ना की प्लॅन मध्ये थोडा चेंज आहे, तर आपल्या भावांनी काय आणलंय माहितीये काय, आपले 10K सबस्क्रायबर पूर्ण झाले आपल्या युट्यूब वरती. त्याबद्दल आपल्या भावांनी आणलाय केक सेलिब्रेशनसाठी. क्या बात आहे, क्या बात आहे, बहुत बढिया. जरा जरासं भक्त लागलेलं आहे मित्रांनो, अजून लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राइब करा. क्या बात है, सगळ्या आपल्या भावांनी आपल्या भावांनी आपले युट्यूब वरती 10,000 फॅमिली पूर्ण झाल्यामुळे भावांनी 10K पूर्ण झाल्याबद्दल केक कापला, सर्वांचा खूप खूप धन्यवाद. तर केकच खातोय. तर मगाशी तुम्हाला बोललो होतो प्लॅन चेंज झाला, तो हा प्लॅन होता यांचा, मला पण नव्हता माझी, मला आता माहिती पडलं. चला भावांनो, फायनली आता आपण आता व्लॉग संपूया. आपले भाऊ आपल्यावर असंच प्रेम करत राहा, असंच असू द्या. चला तर आता मी जवळजवळ स्वतः किती महिन्यानंतर आलो, 8-10 महिन्यानंतर मी स्वतः नेरळमध्ये आलो. कारण मी जेव्हा बदलापूरला राहायचो तेव्हा मी कंटिन्यू नेरळला यायचो, वाजवायला यायचो, त्यांच्यामध्ये कंटिन्यू यायचो. आपल्या घरी सगळ्यांच्या जास्त फेऱ्या असायच्या आणि मी बाय करायला जेव्हा शिफ्ट झालो तेव्हापासून. आणि माझी जी हेअरस्टाईल तुम्ही बघताय ती आजच्या लास्ट ब्लॉग मध्ये असेल. जी हेअरस्टाईल खास मी नेरळ आलो त्यासाठी केली होती. आता ही जी हेअरस्टाईल आहे ती आज लास्ट आहे, म्हणजे मी आता ती कट करणार आहे माझे हेअर्स. कारण मला दुसरी हेअरस्टाईल करायची आता, त्यामुळे मी न्यू लुक असेल आता आपला लुक, त्यामुळे ही हेअरस्टाईल कट होणार आहे. तर चला भावांनो, हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर आपला चॅनलला सबस्क्राईब करा, ब्लॉग शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम वर पण जाऊन फॉलो करा. तर चला मी तुम्हाला भेटतो. करणार करणार आपली पब्लिक आहे. तर चला मी तुम्हाला भेटतो चाबूकवाल्या आपल्या पुढच्या व्लॉग मध्ये, नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, खतम, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.